नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लसच्या बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर. सार्वजनिक बांधकाम विभाग, जामखेड आणि श्रीगोंदा उपविभागामध्ये दर्जाहीन आणि निकृष्ट काम, कामाची चौकशी करण्याची मागणी. नालासोपारा शस्त्रसाठा आणि दाभोलकर हत्येप्रकरणी जालन्यातून गणेश कपाळेला एटीएसने घेतलं ताब्यात. महिंद्रांचा दिलदारपणा, केरळच्या बाहुबलीला लॅविश मराझो भेट. आणि नाशिकमध्ये शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, परिसरात हळहळ व्यक्त. आता पाहूयात सविस्तर वृत्त. सार्वजनिक बांधकाम विभाग, जामखेड आणि श्रीगोंदा उपविभागामध्ये दर्जाहीन आणि निकृष्ट कामाची मालिका सुरू आहे. यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जामखेड आणि श्रीगोंदा उपविभागामध्ये दर्जाहीन आणि निकृष्ट कामाची मालिका सध्या सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी काम न करता त्या कामांची बिले अदा करण्याचा प्रकार देखील घडत आहे. परिपत्र अनुसार 3 लाखांच्या आतील कामाचे टेंडर करून घेऊन ते न करताच बिले काढण्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता काजे आणि बनकर यांनी केला आहे, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते ठाकूर यांनी केला आहे. निवासी इमारती, कार्यालय दुरुस्ती, विश्रामगृह दुरुस्ती या कामांवरती मोठ्या प्रमाणात खर्च दाखवण्यात आला आहे, मात्र त्या ठिकाणी कोणतीही कामे झाली नाहीत. तर उपअभियंता काजे स्वतः आणि स्वतःच्या मुलाच्या नावाने कामे करत असून आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते ठाकूर यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग हा दिवसेंदिवस भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुंतत चालला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाची मालिका सुरूच आहे. तसेच झालेल्या कामाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्त्यांसह सर्व समाजातील नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागातील उपविभाग जामखेड आणि श्रीगोंदा या दोन्ही विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलेलं आहे. या विभागातील अधिकारी काजी आणि बनकर या दोघांनी मिळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचं समोर आलं आहे. काजी यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला 3 लाखापेक्षा कमीचे जे टेंडर आहेत ते टेंडर आपल्याच मुलाला देऊन ही कामं न करता बिला अदा करण्यात आलेले आहे. काजी यांनी अनेक कामे जे टेंडर दिलेले हे टेंडरचे कामं अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामं यांनी केलेले आहेत आणि या कामाचे संपूर्ण बिल अदा करण्यात आलेले आहे. या संदर्भात या विभागाचे वरिष्ठ अधिकारी विभूते यांना आम्ही या संदर्भात माहिती मागितली असता विभूते यांनी आम्हाला सांगितलं की काजी हे त्यांच्यावरती दडपण टाकतात, त्यांना दमदाटी करतात आणि ते बिलं करण्यात यावे म्हणून त्यांच्यावरती ही हे प्रेशर टाकतात. या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. या संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमच्याकडून करणार आहोत. या संदर्भात जेवढीही कामे झालेली आहे, जेवढाही भ्रष्टाचार झालेला आहे, या भ्रष्टाचारातला एक एक पैसा या संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल करण्यात यावा, तसेच त्यांची मालमत्ता विकून हा पूर्ण पैसा वसूल करण्यात यावा, या दोन्ही अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अहमदनगर. नालासोपारा शस्त्रसाठा आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी जालन्यातून आणखी एकाला औरंगाबाद एटीएसने ताब्यात घेतले आहे. गणेश कपाळे असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. आज सकाळी शनी मंदिर भागातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी श्रीकांत पांगरक डीटीपी ऑपरेटर असून त्याचं जालनात झेरॉक्स आणि स्टेशनरीचं दुकान आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणीही गणेशवर संशय आहे. गणेशच्या दुकानातून कम्प्युटर आणि हार्ड डिस्क पोलिसांनी हस्तगत केली आहे. याआधी नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात साकळी येथील विशाल उर्फ सुखदेव भगवान सूर्यवंशी वय 22 या तरुणाला गुरुवारी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलं. दाभोळकरांच्या हत्येत वापरण्यात आलेली वाहनं साखळी येथील असल्याचा संशय आहे. त्याची एटीएस चौकशी करत आहे. विशाल सूर्यवंशी हा तरुण मुक्ताईनगर येथील मूळ रहिवाशी असून त्याच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तो आई आणि आजीसोबत साखळी येथे मामाकडे राहण्यास आला होता. प्लॉट भागात स्वतःचे घर आहे. त्याचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. गेल्या 8 ते 10 वर्षापासून तो साखळी येथे राहत असल्याची माहिती मिळाली होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळमध्ये अनेकांना वाचवणाऱ्या मच्छीमार जयसल्ला आनंद महिंद्रा यांनी नुकतीच लॉन्च झालेली महिंद्रा मराझो ही लॅविश कार भेट दिली आहे.
यापूर्वी देशाने आनंद महिंद्रा यांचं दातृत्व पाहिलं आहे. शौर्य, धाडस, समाजभान आणि कर्तृत्व दाखवणाऱ्यांचा गौरव आनंद महिंद्र नेहमीच करत आले आहेत. त्यांनी केरळमधील एका मेहनती रिक्षा चालकाला महिंद्रा सुप्रो मिनी ट्रक दिला होता. इतकेच नाही तर कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूलाही महिंद्राची TUV 300 ही भारदस्त गाडी दिली होती. त्यानंतर आता आनंद महिंद्राने मच्छीमार असलेल्या जैसलला बक्षीस म्हणून नवी कोरी महिंद्रा मराझो भेट दिली आहे. केरळमधील कालिकत येथे केरळच्या कामगार मंत्र्यांच्या हस्ते ही कार जैसलला सोपवण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. नाशिक येथे विहिरीत बुडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मनोज शिंदे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नाशिक येथील मनोज शिवाजी शिंदे हे सकाळी दूध डेअरीला देऊन आल्यानंतर आपल्या शेतातील विहिरीत मोटारीचा पाईप बांधण्यासाठी आपल्या पत्नीसोबत गेले. त्यांच्या पत्नीने पाईप धरला होता. मनोज शिंदे हे विहिरीत मोटारच्या फाउंडेशनवर उभे राहून पाईप बांधत होते. पाईप बांधत असताना त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. हे दृश्य बघून त्यांच्या पत्नीने आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र आजूबाजूचे शेतकरी येईपर्यंत खूप वेळ झाला होता. तोपर्यंत मनोज शिंदे हे बुडाले होते. कोराटे गावातील शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी मनोज शिंदे यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याला शवविच्छेदनासाठी दिंडोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हलवण्यात आलं. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. चंद्रपूरमध्ये गणेश मूर्ती मंडपात नेताना डीजे वाजवला. या कारणावरून पोलिसांनी डीजे जप्त केला आहे. संतापलेल्या मंडळ कार्यकर्त्यांनी मूर्ती वाहनासह पोलीस ठाण्यापुढे चक्काजाम आंदोलन केले. चंद्रपुरात गणेश मूर्ती मंडपात नेताना डीजे वाजवल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील SP कॉलेज जवळून कारखान्यातून भानापेठ वार्डात मंडपात ही मूर्ती नेली जात होती. तक्रार झाल्यावर शहर पोलिसांनी डीजे जप्त केला. संतापलेल्या मंडळ कार्यकर्त्यांनी मूर्ती वाहनांसह शहर पोलीस ठाण्यापुढे उभी केली आणि चक्का जाम केला. पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यापुढे एकत्र झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी हलका लाठीचार्ज केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून भानापेठ वार्डातील नवशक्ती गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा गोंधळ काबूत आणण्यासाठी शहर पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा मंडळ कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. सरनी आम्हाला खूप कॉपरेट केले. सरचं म्हणणं असं होतं की सगळीकडे DJ बंद आहे तर चंद्रपूरमध्ये कशाला तुम्ही DJ वापरता. आमच्या आम्ही भूलचूक झाली आहे तर आम्ही माफी मागत आहोत सरला. जय जय भाऊ. काय कारवाई सर? DJ पण नाही आणि मंडळ काय तोडगा काय निघाला तुमच्या शेवटी? तोडगा असा निघाला, सरचं म्हणणं आहे की चंद्रपूर एक शांत प्रिय चंद्रपूर आहे. इथे काही दंगे आजपर्यंत कधी झालेले नाही. त्याच्या पहिले 122 मंडळ उठलेले होते की ते बिना DJ विसर्जन केलेले होते. तसंच ह्यावर्षी तुम्ही करा, सपोर्ट करा, असं SP साहेबाचा आदेश आहे. मग आता DJ वाजवणार आहे की नाही? DJ तर आता आम्ही नाही वाजवणार सर. शासन जे आता शासनाच्या वरती कोणी काही बोलू नये, शासन परमिशन देणार तरच आम्ही वाजवणार सर. गंजवाडामध्ये एक गणपती मंडळ आहे, गणेश याची स्थापना होते. तर त्या संदर्भात वाद्य वाजवतो आहे असा एक पोलीस स्टेशनला फोन आला. कारवाई करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी गेले आणि जे वाद्य सुरू होतं ते बंद करण्याची त्यांना विनंती करून करण्यात आली. वाद्य पोलीस स्टेशनला घेऊन येण्यात आले. तर त्या मंडळांनी त्यांचा गणपती हा पोलीस स्टेशनला घेऊन काही कार्यकर्ते साधारणतः 100-125 पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा होते आणि रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलीस त्यांच्या अंगावर धावून गेले आणि पुढील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत. पोलीस प्रशासन नेहमीच कायदेशीर कारवाईच करतं आणि ध्वनी प्रदूषणासंदर्भात जे काही मान्य न्यायालयाने नियम घालून दिले त्याचं पोलीस प्रशासन काटेकोरपणे अंमलबजावणी करणार, हे आमचे कायदेशीर कर्तव्य आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. लातूर शहरातील सरकारी दवाखान्यात महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या महिला कर्मचाऱ्यांना शरीर सुखाची मागणी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला वर्गातून होत आहे. लातूर शहरातील सरकारी दवाखान्यात महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांचा सुपरवायझर बालाजी मस्के शरीर सुखाची मागणी करत नेहमी शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्याच्या या जाचाला महिला कर्मचारी जाम वैतागले होते. मागच्या 4 महिन्यांपासून असा त्रास सुपरवायझरकडून होत असल्याचे महिला कर्मचारी यांनी सांगितले आहे.
याबद्दल आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली असता त्यांच्याकडून फारसा काही प्रतिसाद मिळत नव्हता आणि प्रकरण दाबण्याचे काम अधिकारी करत असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने फक्त महिला कर्मचाऱ्यांना अश्लील भाषा वापरून बोलणे, वाईट नजरेने पाहणे, छेडछाड करणे अशा गोष्टी नेहमी करत असे, असा आरोप महिला कर्मचाऱ्यांनी केलाय. माझी जर तक्रार केली तर तुझी बदली करतो आणि तुला नोकरीवरून काढून टाकतो अशा प्रकारच्या धमक्याही त्याच्याकडून देण्यात आल्या होत्या. या छेडछाडीला कंटाळून या अगोदर 3 महिला कर्मचाऱ्यांनी स्वतःहून बदली करून घेतली. अशा व्यवहाराने एक महिला कर्मचाऱ्याच्या घरात भांडणे सुरू असल्याचे महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले. याबद्दल वरिष्ठ अधिकारी यांना बोलल्यानंतर या कर्मचाऱ्यांचे इन्चार्ज उत्तमराव पवार यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. महिला कर्मचाऱ्यांनी बालाजी मस्केवर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी केली आहे. आमचा सुपरवायझर बालाजी मस्के आम्हाला येऊन काही पण अपशब्द बोलतो. खाली बसलो तर आम्हाला म्हणतो उठ का बसलो, जसं की तू त्याच्या बायकोलाच बोलायला असं बोलतो. नंतर सिव्हिल ड्रेसवर येतो, काही पण असं शिवीगाळ करतो, इतके वाईट शब्द बोलतो की आम्हाला सांगता पण येणार नाही. आम्ही इथं माणसं अडवत होते, त्यावेळेस त्यानं सगळ्या मुलांना मध्ये पाठवलं, मला एकटीला माणसं अडवण्यासाठी हे केलं. दररोज सर असे 7-8 जण असे तिथं माणसं अडवण्यासाठी, आज मला एकटीलाच त्यानं इथं हे केलं. म्हणजे त्याच्याबद्दल कुणीच आवाज उठवत नाही. मी एकटी अशी मुलगी की मी त्याच्या विरुद्ध नेहमी बोलते, त्याच्या शब्दाला शब्द देते, म्हणून त्यानं आज मला टॉर्चर करून एक वाईट शब्द बोलला. शेवटी मी त्या माझ्या अंगावर मारण्यासाठी सुद्धा तो आला, मी पण त्याच्या अंगावर मारण्यासाठी गेले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही तक्रार केली नाही आपण? वरिष्ठ अधिकारी पवार सर यांना तक्रार केली होती, तरी सुद्धा त्यांनी काहीच बोलले नाहीत आम्हाला. अशानं आमच्यातली एक मुलगी सगळं आत्महत्या करायला निघाली होती, त्या दिवशी 2 दिवसाखाली मीच तिला वाचवलं होतं. जर तिने त्या दिवशी आत्महत्या केली असती तर काय झालं असतं, कुणाचं गेलं असतं? शालिनी प्लस साठी हारून मोमेन, लातूर. राष्ट्रीय महामार्गाच्या भ्रष्टाचारी कारभाराचा भांडाफोड झाला आहे. नगर दौंड रस्त्याच्या या कामात भ्रष्टाचार होत असल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज नगर दौंड रस्ता संपूर्ण काँक्रीटीकरणाचा होत असून हा रस्ता आता बेळगाव मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या भ्रष्टाचाराचं एक रोल मॉडेल झाला आहे. कारण हा रस्ता करण्याची जबाबदारी असलेले दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फ्रोकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे इंजिनियर आणि अधिकारी कामाच्या दर्जाबाबत उदासीन असून अंदाजपत्रकानुसार आज या ठिकाणी कोणीही काम करत नसल्याचं पाहायला मिळालं. रस्त्याच्या कामासाठी उभारण्यात आलेला प्लांट तर भ्रष्टाचाराचे कुरण होऊ पाहत आहे. येथे सिमेंट, खडी, वाळू, डस्ट वापरून बनवण्यात येणाऱ्या मटेरियलमध्ये सिमेंट आणि पाण्याचा रेशिओ किती असेल याचाच प्रश्न पडला आहे. कारण याच प्लांटमध्ये मिक्स करण्यात आलेले मटेरियल रस्त्याला वापरण्यापूर्वी येथे असलेल्या लॅबमध्ये रोजच्या रोज त्याची तपासणी करणे अपेक्षित असताना अशा प्रकारे येथे कोणतेही नियम पाळण्यात येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमचे प्रतिनिधी सुजित गायकवाड यांनी या प्लांटमध्ये जाऊन दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फ्रोकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामाचा भांडाफोड केला. या ठिकाणी असलेल्या लॅबमध्ये प्लांटच्या मशीनमध्ये मिक्स करण्यात येणारे DLC ड्राय मटेरियल आणि PQC मटेरियलची स्ट्रेंथ तपासणी केली जात नसून ही स्ट्रेंथ तपासणीसाठी असलेल्या ट्यूब आणि बीममध्ये येथील कामगार स्वतःच्या हाताने खडी, वाळू, सिमेंट आणि पाणी टाकून खोऱ्याने हे मिश्रण एकत्र करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे मिश्रण कामगार घमिल्याने परीक्षणासाठी असलेल्या ट्यूब आणि बीममध्ये भरत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की या बांधकामात भ्रष्टाचार होत आहे. और यहाँ सेक्शन हेड काम करता हूँ. आप कहाँ से कहाँ तक काम देख रहे हो और क्या? ये लोनी के पास 47 चले है, वहाँ से लगा करके लास्ट ट्रेन हमारा जो अपने क्या बोलते हैं वसुंधरा फाटा लास्ट ट्रेन. सर हमें ये बताइए कि ये जो रोड का काम हो रहा है इसमें कई जगह पर ऐसा हुआ है कि जो डाम्बर है रोड का जो उखाड़ के वापस मुर्मीकरण में उसको यूज कर रहे हैं, ऐसा करने के लिए आपको परमिशन है क्या? नहीं, वो वापस मुर्मीकरण में यूज नहीं होता है, वो तो एज ए वेस्ट हम लोग यूज करते हैं. साइड में कहीं ट्रैफिक निकालना है या कहीं मतलब वेस्ट जगह या किसी का डाउन लो लाइंग एरिया है वहाँ वो यूज हो जाता है. वो तो हमारा जो है स्क्रैप मटेरियल मतलब जो स्क्रीफाई मटेरियल होता है डाम्बर का स्क्रैप मटेरियल बोलते हैं उसमें उसको वेस्टेज वाली जगह में यूज करते हैं, लो लाइंग एरिया में जहाँ भी जो है नीड होती है हिसाब से यूज करते नहीं इसमें यूज नहीं होता है. और ये जो मुरुम का हाइट है हाँ जी वो कितना है? मुरुम कितना फील कर रहे हैं आप कहाँ से? सर मुरुम का हाइट एज पर ये जो NH है इसमें क्या है कि हमको एक पर्टिकुलर लेवल फॉलो करना होता है, कहीं कटना भी होता है और कहीं फील करना होता है.
इसको क्या 80 से 100 की स्पीड में मेंटेन करना है, तो जो एफ आर एल डी एन आते हैं ऑथोराइज अप्रूव डी एन, उसके हिसाब से काम करना होगा। ये वेरी भी करता है, कहीं कहीं कम जाता है, आप देख सकते हैं कहीं एक एक मीटर है कहीं कम भी। तो ऐसा आपको फिल करने के लिए परमिशन से कर सकते हैं या नहीं? नहीं, उसको फिल नहीं किया जाता है जी, कहीं बाई मिस्टेक हुआ है तो हम लोग उसको निकालते भी हैं। पूरा जो है रॉ मटेरियल बरेरे से आता है, अप्रूव होती है हमारे बरेरे, क्वालिटी अप्रूव होती है, चेक होती है, उसके बाद ही यूज़ किया जाता है। ये मुरुग कहाँ से आता है और कहाँ कितना फिल कर रहा है? नहीं नहीं, वही बताया आपको मैंने, फिल करने का क्राइटेरिया नहीं है फिक्स, ये जो एफ आर एल के हिसाब से होता है, अकॉर्डिंग टू एफ आर एल, कहीं ज़्यादा एक एक मीटर दो दो मीटर फिल करना, कहीं काटना भी है हमको, अकॉर्डिंग टू ऐसा क्राइटेरिया नहीं कहता, फिल ही करना हमको। फिर सर आपकी बिलिंग करते वक्त वो आप ऐसे दिखा रहे हैं? नहीं, बिलिंग इसमें सच नहीं होती कि कितना टमा निकलना क्या करना, इसलिए ई पी सी प्रोजेक्ट है, ये लमसम प्रोजेक्ट होता है, इसकी कॉस्ट फिक्स होती है, आइटम पूरे एग्जीक्यूट करना पड़ते हैं, इसमें कॉस्ट वाइज कोई मैटर नहीं है। सर कई जगह पे जब आपका मुरिम फिलिंग होता है तो उसमें पानी डाल मतलब दिखा नहीं गया। शालिनी प्लस साठी सुजीत गायकवाड, अहमदनगर। पैठण येथील जायकवाडी धरणाच्या गेटजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली होती, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। काही वेळानंतर बॉम्ब शोधक पथकाने येऊन ती वस्तू निकामी केली, मात्र ही मॉकड्रिल असल्याचे समजले होते। पैठण येथील जायकवाडी धरणाच्या मोरीजवळ बेवारस बॅगमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याच्या बातमीने पोलिसांनी परिसर निर्मनुष्य केला। पोलिसांचं अग्निशमन दल, रुग्णवाहिका आदी यंत्रणा सतर्क करण्यात आल्या। बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याची बातमी शहरात पसरल्याने बघ्यांची गर्दी झाली होती। औरंगाबादवरून बॉम्ब शोधक पथक बोलवण्यात आले। पथकातील सदस्यांनी ती संशयास्पद बॅग ताब्यात घेतली। बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी करण्यात आल्यानंतर पैठणकरांनी सुटकेचा श्वास सोडला। सुमारे 2 तास पैठण शहरात बॉम्बची चर्चा होती, नंतर मात्र ती आपत्कालीन चाचणी होती हे स्पष्ट झाले। स्फोटके भरलेली बेवारस वस्तू आढळल्यास त्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची उजळणी या निमित्ताने पोलिसांनी केली। शालिनी प्लस साठी सुरेश वाय भट, पैठण। हैदराबादमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे। यात संगमनेरच्या अमृतवाहिनी कॉलेजचे 7 विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते, मात्र सर्वच दोषींना फाशी व्हायला हवी होती अशी भावना पालकांनी व्यक्त केली। हैदराबाद शहरातील गोकुळ घाट आणि लुंबिनी पार्क येथे 2007 साली झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे। या स्फोटात संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता। या कॉलेजचे 45 विद्यार्थी इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी हैदराबादला गेले होते। त्यादरम्यान हे विद्यार्थी 25 ऑगस्ट 2007 सायंकाळी लुंबिनी पार्क येथील लेझर शो पाहत असताना झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडले होते। त्यातील 15 विद्यार्थी जखमीही झाले होते। या विद्यार्थ्यांमध्ये मयत पावलेल्या विद्यार्थ्यांपैकी अहमदनगर जिल्ह्यातील 2 तर अहमदाबादच्या 2 आणि बिहार, जबलपूर आणि ठाणे येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता। शेवटी आम्हाला न्याय मिळाला, त्या आरोपींना शिक्षा झाली असली तरी आमच्या कॉलेजच्या दृष्टीने ती वाईट घटना होती, असे अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्यांनी म्हटले आहे। इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रियल टूरसाठी हैदराबादला गेलो होतो 25 ऑगस्ट 2007। तेव्हा बॉम्ब ब्लास्टमध्ये आपले कॉलेजचे विद्यार्थी 7 ते दुर्घटनेमध्ये मृत झालं। आज रोजी त्याच्या हैदराबाद कोर्टमध्ये निकाल लागलेले, त्याच्यामध्ये ते फाशी किंवा काय गुन्हेगारांना शिक्षा झाली, त्या निमित्ताने आम्ही थोडासा आम्हाला थोडा बरं वाटतं। बरं कशामुळे, ते इतके वर्षानंतर ते शिक्षाचा अमल झालं आणि त्याच्या पालकांना किंवा आमच्या कॉलेजला थोडे जस्टिस डिलेड बट जस्टिस अवेल असं म्हणून आम्ही समजून घेऊ आणि हे अशी घटना कोणाच्या व्यक्तीला व्हायला नको म्हणून आम्ही देवाला प्रार्थना करतो आणि ते आपल्या मुलांसाठी परत एकदा आम्ही देवाकडे त्याच्या मृताचा आत्मशांतीसाठी आम्ही प्रार्थना करतो। संगमनेर शहरात राहणाऱ्या भवर कुटुंबाचा सचिन हा एकुलता एक मुलगा होता। शिक्षणाची गोडी असलेल्या सचिनला इंजिनियर व्हायचं होतं आणि हैदराबादला जाताना हसत निरोप दिलेल्या सचिनचा मृतदेह आणताना आई वडिलांना अश्रू अनावर झाले होते। या घटनेत उशिरा न्याय मिळाला, परंतु या घटनेतील दोषी सर्वांना फाशी व्हाव्यास हवी होती, मात्र न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचं सचिनचे वडील दत्तात्रय भवर यांनी म्हटलं आहे। सचिन हा आमचा एकुलता एकच मुलगा होता, त्याचं दुर्दैव निधन झालेलं आहे। त्याला आता
जो न्याय मिळाला 11 वर्षानंतर या 2 आरोपींना फाशी झाली तो आमच्या दृष्टीनं महत्वाचा निर्णय समजतो. न्याय मिळाला अजून एकाला जन्मठेपेची शिक्षा मिळालेली आहे, परंतु त्याला सुद्धा फाशीच व्हायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आता न्यायदेवतेने दिलेला निर्णय हा आता मान्य करावाच लागेल. यापेक्षा आता आमच्या दृष्टीने ती दुःखद घटना आहे. प्रत्येक विषयी आम्ही या बाबतीत आठवण आल्याशिवाय राहत नाही. यापेक्षा आता काही जास्त प्रतिक्रिया मी काही व्यक्त करत नाही. आमच्या दृष्टीनं दुःखदच घटना आहे ती. बोलायचंच बोलायचंच काय बोलायचं असं म्हणजे कसं बोलू शकणार आम्ही कळेल ना म्हणजे एवढ्या दिवसाचं झालं आज ते परत जसं काही ते 11 वर्षात न्याय मिळाला ते फाशीची शिक्षा झाली ते योग्य ते चांगलंच आहे. न्याय देवतेचं न्याय येतो मान्य करावं लागेल, परंतु एक त्याला सुद्धा व्हायलाच पाहिजे फाशीची. शालिनी प्लस साठी नितीन शेळके, संगमनेर. सध्या शाओमी फोन्सची ऑनलाईन विक्री करून मोठ्या कंपन्यांना टक्कर देत आहे. ऑनलाईन खरेदीसाठी कंपनी ग्राहकांना ऑफर सुद्धा देत आहेत. ई कॉमर्स वेबसाईट टाटा क्लिकने शाओमीच्या रेडमी नोट 5 प्रो आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या MI A2 वर ऑफर दिली आहे. रेडमी नोट 5 प्रो या फोनला भारतात मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. अनेकांना हा फोन खरेदी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, कारण फोनचा सेल सुरू होताच तो आउट ऑफ स्टॉक होत होता. या वेबसाईटवर रेडमी नोट 5 प्रो आणि MI A2 हे फोन HDFC डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास 10% डिस्काउंट दिला जात आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना कमीत कमी 1500 रुपयांपर्यंतची सूट मिळेल, तर 24 महिन्यांच्या EMI वर फोन खरेदीचाही पर्याय असेल. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शिराळामधील कोकरूड पुलाजवळ रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यामुळे रास्ता रोको करण्यात आलं. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाच्या वतीने हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील कोकरूड पुलाजवळील खड्डे तसेच तालुक्यातील मुख्य मार्गावर रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत आणि वाहनधारकांसाठी रस्ता सुरळीत करावा या मागणीसाठी कोकरूड पुलाजवळ महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सम्राट महाडी अनिल घोडे पाटील यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन 8 दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको थांबवण्यात आला. आज आपल्या कोकरूडमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. गेले अनेक दिवस इथल्या लोकांची मागणी होती की इथल्या असणारा हा रस्ता खड्डेमुक्त व्हावा, आणि त्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने सातत्याने निवेदन हे PWD दिल्यात येत होते, परंतु त्या कार्यालयाकडून दुर्लक्ष करण्यात आलं. आणि म्हणून शेवटी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं, आमच्या असणाऱ्या अनिल घोडे पाटील व त्यांच्या सर्व सहकारी ठरवलं की आता आंदोलनाचा पर्याय निवडला पाहिजे. म्हणून आज रस्ता रोको आंदोलन केलं आणि ते यशस्वी झालं. निदान आता तरी त्या खात्याला जागेल अशी आमची अपेक्षा आहे, आणि तसं नाही झालं तर मोठ्या प्रमाणात या तालुकाभर आंदोलन छेडण्यात येईल. एवढं या ठिकाणी. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, शिराळा. वर्ध्यातील पुलगाव येथे 10 दिवसांपासून विद्युत पुरवठा बंद करण्यात आला, त्यामुळे येथील जय भारत टेक्सटाईल्सच्या कामगारांनी काम पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत ठाणेदाराला निवेदन देण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील जय भारत टेक्सटाईल कंपनीचे वीज बिल थकीत असल्याने 10 दिवसांपासून त्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. हाच फटका कामगारांसह व्यवस्थापकाला सहन करावा लागला. त्यांच्या निवासस्थानीची सुद्धा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्यांचे कुटुंबीय अंधारात राहत होते. शहरात डेंग्यूची साथ सुरू असून डासांचा प्रादुर्भाव होऊ नये, त्यामुळे कामगारांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे. वीज पुरवठा बंद झाल्याने कामगारांचे काम बंद पडले होते, त्यामुळे त्यांच्या संसाराची फरफट सुरू झाली. कामगारांना दिलासा द्यायला कोणीच तयार नव्हते. याची दखल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर यांनी घेत पोलीस स्टेशन गाठून आपल्या मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांना दिले. शेवटी शिवसेनेच्या आक्रमक पैतरा घेतला असून शुक्रवारी या संबंधात मिल मालकाशी चर्चा करणार असून मागण्या पूर्ण न झाल्या तर कामगार टोकाची भूमिका घेणार आहेत. जय भारत टेक्सटाईलचे सर्व कामगार सर्व युनियन मिळून या ठिकाणी जो कामगारावर अन्याय होत आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध त्यांचा जो पगार आहे 4 घंटे मालकाने सांगितलं होतं की काम ज्याला काम भेटणार नाही जो रिटर्न देईल त्याला 4 घंट्याचा आम्ही पगार देऊ. तो पगार कामगारांना कायम देण्यात यावा आणि या कामगाराचे जेवढे कामगार आहे इच्छापूर्ण 52 मशीन चालवण्यात आल्या पाहिजे याकरता आम्ही मालकाची शुक्रवारी भेटणार आहोत. आणि या ठिकाणी जे
का मालकाने आता लाईन बंद केली आहे, हे ताबडतोब यांनी चालू केली पाहिजे, अन्यथा कामगार या ठिकाणी एक उग्र लढा घेईल आणि कामगारांना न्यायासाठी या दोन्ही पण युनियन का कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात याची नोंद मालकाने घेतली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, वर्धा. लोकशाही पद्धतीने जम्मू काश्मीर मध्ये निवडणुका होऊ नये अशी इच्छा पाकिस्तानची आहे. विरोधी पाकिस्तानच्या इच्छेप्रमाणे वागत आहेत अशी गंभीर टीका केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली. चंद्रपूर येथे त्यांनी हे वक्तव्य पत्रकारांशी बोलताना केले. जम्मू काश्मीर येथे स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज यांच्या निवडणुकांमध्ये सहभागी न होण्याची भूमिका नॅशनल कॉन्फरन्स आणि PDP या पक्षांनी घेतली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घटनेत असलेल्या कलम 35A वर आधी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. यावर तीव्र आक्षेप नोंदवित हे राजकीय पक्ष पाकिस्तानच्या इच्छेनुसार वागत असल्याचा घणाघाती आरोप अहिर यांनी केला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत पंचायतच्या, त्या ठिकाणी काही राजनीतिक पक्षांनी बहिष्कार टाकण्याची भाषा वापरत आहेत. आम्ही त्यांना विनंती करू शकतो की त्यांनी इलेक्शन होऊ दिलं पाहिजे, भाग घेतला पाहिजे. या देशामध्ये जी आपण घटना मान्य केलेली आहे, घटनेच्या अनुसार लोकशाही स्थापित झालेली आहे आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं त्याप्रमाणे लोकशाहीच्या या कार्यप्रणालीमध्ये निवडणूक फार महत्त्वाचा घटक आहे. आणि विशेष म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याकरता तर लोकांनी निवडून दिलेलं सरकार आणि स्थानिक स्वराज संस्था, पंचायत, ग्रामपंचायत, नगरपालिका ह्या निवडणुका होत राहिल्या पाहिजे. लोकांना लोकशाहीच्या माध्यमातून समोर यायला पाहिजे, कारण अनेक वर्षे काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये हिंसक घटना आतंकवाद्याच्या कारवायामध्ये लोक जगत आहेत. म्हणून ज्या पक्षांना या लोकशाही विश्वास आहे त्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदान करायला लोकांना सांगितलं पाहिजे, भाग घेतला पाहिजे. पाकिस्तानच्या मनामध्ये हेच आहे की ती निवडणुका नको व्हायला पाहिजे आणि तेच हे विरोधी पक्ष पाकिस्तानच्या इच्छेप्रमाणे वागतात असं वाटतं. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. दौंडमध्ये आश्वासनाला एक वर्ष उलटले तरी देखील कचरा डेपोचा प्रश्न अजून प्रलंबितच आहे, त्यामुळे शिरपूर रोडवर नागरिकांनी रास्ता रोको केले. यावेळी शहरातील नागरिक रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. दौंडमध्ये गेल्या वर्षी 12 सप्टेंबरला याच ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता. त्यावेळी पालिकेने एक वर्षाची मुदत हा डेपो हलवू असे आश्वासन दिले होते. मात्र आज या आश्वासनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र कचरा डेपोचा प्रश्न जसाचा तसाच आहे. मात्र नगरपालिका हा कचरा गोळा करण्यासाठी सुमारे 8 लाखाचा दर महिन्याला खर्च दाखवत आहे. वर्षाचा 1 कोटी नागरिकांच्या कर वसुलीतून वसूल केला जात आहे, पण कचरा डेपोचा प्रश्न अद्याप सुटला नाही. या कर्मचाऱ्यांमुळे अष्टविनायक मार्ग प्रदूषणयुक्त झाला आहे, यामुळे पुन्हा एकदा आज दौंड शहरातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. शालिनी प्लससाठी सुशांत जगताप, दौंड. जगातील मानांकित ब्युटी पेजंट्समध्ये भारताला तिहेरी यश मिळालं आहे. लारा दत्ताला मिस युनिव्हर्स तर प्रियंका चोप्राला मिस वर्ल्डचा खिताब मिळाला. त्याचवेळी दियाच्या डोक्यावर मिस एशिया पॅसिफिकचा मुकुट जडला. मात्र यापैकी लारा दत्ताने रचलेला विक्रम आजपर्यंत कोणालाही मोडता आलेला नाही. 2000 साली मिस युनिव्हर्स स्पर्धेत लारा दत्ताने दिलेला परफॉर्मन्स अभूतपूर्व होता. ब्युटी पॅजंट स्पर्धांच्या 65 वर्षाच्या इतिहासात लाराने सर्वोच्च गुण मिळवले आहेत. लाराने जवळपास सर्वच परीक्षकांकडून 10 पैकी सरासरी 9 गुण मिळवले होते. लाराने स्विमसूट कॉम्पिटिशनच्या इतिहासातील सर्वाधिक 9.44 गुण मिळवले होते. तर अखेरच्या मुलाखत फेरीत लाराने मिळवलेले गुण हे मिस युनिव्हर्सच्या इतिहासात कुठल्याही फेरीत कुठल्याही स्पर्धकाला मिळालेल्या गुणांपेक्षा जास्त होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्सवर. सार्वजनिक बांधकाम विभाग, जामखेड आणि श्रीगोंदा उपविभागामध्ये दर्जाहीन आणि निकृष्ट काम, कामाची चौकशी करण्याची मागणी. नालासोपारा शस्त्रसाठा आणि दाभोलकर हत्येप्रकरणी जालन्यातून गणेश कपाळेला ATS ने घेतलं ताब्यात. महिंद्रांचा दिलदारपणा, केरळच्या बाहुबलीला लॅविश मराझो भेट. आणि नाशिकमध्ये शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, परिसरात हळहळ व्यक्त.
बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.